नमस्कार, मी महेश रोकडे, उल्हास लाईन बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। श्रावण सोमवार निमित्ताने आज अंबरातच्या प्राचीन शिवमंदिरला ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भेट दिली। यावेळी शिवमंदिर व वालदोनी नदीची पाहणी केली असता दिवसेंदिवस पुराणात मंदिराची पडझड होत आहे। त्या दृष्टीने मंदिर समिती व जिल्हाधिकारी यांच्यात पुढील महिन्यात बैठक होणार असल्याचे सांगितले। आज आखरी श्रावण सोमवार असल्याने शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। त्याचप्रमाणे श्रावण मास हिंदू धर्म संस्कृती मोहरधन उत्सव 27, 28 आणि 30 तारखेला विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। पुरातन शिवमंदिर अंबरनाथ कोळी समाज शिवमंदिराचे पुजारी कलेक्टर साहेबांनी पूजा करून कलेक्टर साहेबांनी असं पुजाऱ्यांना वचन दिलं आहे की एक महिन्याच्या आत आम्ही मीटिंग घेऊन जी मंदिराची पडझड झालेली आहे आणि वालधोनी नदीला जो खराब पाणी येत आहे आणि तो बंद करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि शासन प्रशासन मिळून एक महिन्यात मीटिंग घेऊन पुजाऱ्यांबरोबर मीटिंग घेऊन तहसीलदारांबरोबर आणि अंबरनाथ नगरपालिका असे मिळून सर्व मीटिंग घेणार आहेत। साहेबांनी असं शब्द दिला आहे की एक महिन्यात आम्ही हे करू आणि जी पडझड मंदिराची झाले ती कशी वाचवता येईल। शिवमंदिर, पुरातन शिवमंदिर हा देशभरात महाराष्ट्रभरात आणि या उल्हासनगर अंबरनाथचं जे वैभव आहे ठाणे जिल्ह्याचं त्याला कसं वाचवता येईल याच्याबद्दल मीटिंग घेऊन मार्ग काढणार। अच्छा, मैं अंबरनाथ शिवमंदिर पुजारी रवि पाटिल। श्रावण मास में होने वाले श्रावण मास हिंदू धर्म संस्कृति मोहरधन उत्सव में आने वाले 27 अगस्त को और 28, 29, 30 को 27 अगस्त को साईं ओमीराम जी का प्रोग्राम है शाम को 7 बजे से लेकर 10 बजे तक। उसके बाद में 28 को परम पूज्य संत श्री मधुसूदन जी बापू जी का प्रोग्राम है और 30 तारीख को सुबह दारा सिंह दरबार वाले साहब जी का प्रोग्राम है। तो आप सभी उल्लासनगर शहरवासियों को, अंबरनाथ शहरवासियों को मेरे तरफ से हार्दिक निमंत्रण है, आप सभी आके इस उत्सव का आनंद लें। जय हिंद। मास हिंदू धर्म संस्कृति संवर्धन महोत्सव हा 15 वर्षापासन विजय पाटिल रवि पाटिल आम्ही दोघे भाऊ इथले पुजारी हा कार्यक्रम करतो आहे। महिनाभर हा कार्यक्रम असतो, शिवाचं महिनाभर कार्यक्रम असतो आहे। तर ह्या कार्यक्रमात सर्व मान्यवर उपस्थित राहतात, पण 30 तारीख सर्वांना हात जोडून विनंती करतो की 30 तारखेला सकाळी समाप्ती दुपारपर्यंत समाप्ती होणार आहे 30 तारखेला। तर सर्व भाविकांनी भक्तगणांनी अंबरनाथ शिवमंदिरला यावं अशी सर्वांना हात जोडून विनंती करतो। उल्हास लाईन बुलेटिन को सब्सक्राइब करे, बेल आयकॉन दबाए और देखिए उल्हास लाईन बुलेटिन की न्यूज सबसे पहले आपके मोबाइल पर।